नमस्कार, मी ममता मज्जूस किचन मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम डिफरेंट स्टाइल रेसिपी। त्या रेसिपीचं नाव आहे वेज पफ। हे वेज पफ आपण घरातील मोजके इंग्रेडिएंट्स वापरून बनवणार आहोत। चला तर मग बघूयात। वेज पफ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आता मी इथे घेणार आहे एक वाटी मैदा। मी मोठी वाटी घेतली आहे हा मैदा। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत एक टेबलस्पून मीठ, एक टेबलस्पून ऑइल। आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून नॉर्मल पाण्याने आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। चपातीसाठी जसं आपण डो तयार करतो त्याच्यापेक्षा थोडा हार्ड डो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। सो इथे आपला डो आता तयार झालेला आहे। आता आपण 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला बाजूला ठेवणार आहोत आणि आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूयात। आता मी इथे घेतला एक बाउल, त्यामध्ये मी ऍड करणार आहे आता 2 टेबलस्पून तूप। जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही तुपाऐवजी इथे बटर पण घेऊ शकता। आता आपण याला ब्लेंडरच्या सहाय्याने बीट करून घेणार आहोत। मी आता हे बीट करायला घेते। असे एक क्रीमी स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला हे तूप बीट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बीटर अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल स्पूनने 4 ते 5 मिनिटं बीट केल्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर मिळेल। 15 मिनिटानंतर आता आपला डो हा पूर्णपणे सेट झालेला आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करायला घेणार आहोत। आता आपल्याला या गोळ्याची एक सिलेंड्रिकल शेप चपाती तयार करून घ्यायची आहे। मी इथे मैद्याने थोडं डस्टिंग करून घेणार आहे जेणेकरून ह्याला चिकटणार नाही। अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतलेली आहे। पॅटीजला लेयर्स देण्यासाठी आता आपण एक शीट तयार करणार आहोत। त्यासाठी आपण मग असे जे तूप फेटून घेतलंय ते तूप आपल्याला ब्रशच्या सहाय्याने लावून घ्यायचे। आता मी सगळ्या साईडने तूप स्प्रेड करून घेतलंय। आता आपण लेयरसाठी सर्वात आधी एक साईडने याला फोल्ड करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं। आता आपल्याला यावर परत तूप स्प्रेड करून घ्यायचं। आणि परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं। आता याला परत तूप न लावता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे। आपण या डोला तूप लावलंय त्यामुळे याला सेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे, म्हणून आपण याला 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। जोपर्यंत आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मीनवाईल आपण आपलं मसाल्याचं स्टफिंग तयार करायला घेऊयात। आता आपण स्टफिंग तयार करायला घेणार आहोत। स्टफिंगसाठी मी आता कढईमध्ये घालणार आहे 1 टेबलस्पून ऑइल, 1 टेबलस्पून जिरं, 1 मीडियम साईजचा कांदा घेतलाय मी चॉप करून, 2 कट केलेली मिरची। आपल्याला हे परतून घ्यायचंय। आता मी यामध्ये ऍड करणार आहे शिमला मिर्च कट केलेली। भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। समोसेसाठी जशी आपण स्टफिंग करतो तशीच आपल्याला इथे एक स्टफिंग तयार करायची आहे। आता मी यामध्ये घालणार आहे 1/2 टेबलस्पून लाल तिखट। आपण मिरची घातली आहे त्यामुळे तिखट मी थोडं कमी घालते आहे। 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर। इथे मी घेतले 1 वाटी वाटाणे। आता मी यामध्ये घालणार एक बॉईल बटाटा। मी हा बटाटा बॉईल करून स्मॅश करून घेतलेला आहे।
टेबलस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। स्टफिंग बनवून आता रेडी झालेली आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। मी परत मैदाने थोडं डस्टिंग करून घेणार आहे आणि हा डो आता आपल्याला ज्या शेपमध्ये आहे आपण आहे त्याच शेपमध्ये आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे। आपल्या पॅटीजला चांगली लेअर येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। परत आपण याला तुपाची लेअर लावून घेणार आहोत। हा प्रोसेसला थोडा जास्त टाइम जातो पण याचे रिझल्ट्स खूप छान येतात। हे पॅटीज खूप छान बनतात। परत याला फोल्ड करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी। परत आपल्याला याला तूप लावून घ्यायचे। परत एकदा आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। अशा प्रकारे फोल्ड करून आता आपण याला परत फ्रीजमध्ये 20 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। आता हा डो पूर्णपणे सेट झालेला आहे। आता आपण पॅटीजचे शीट्स तयार करायला घेऊया। आपल्याला परत ज्या शेपमध्ये आहे त्या शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे। सो अशा प्रकारे आता मी पूर्ण शीट लाटून घेतली। आता मी एक रेक्टॅंगल शेप देणार आहे। साईड मी कट करणार आहे आता आणि ह्या साईडने सुद्धा कट करून घेणार आहे। आता आपल्याला मिडलमधून याला कट करून घ्यायचे। अशा दोन शीट्स आपल्याला मिळणार आहेत। आता मी याला असं कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला 6 पॅटीजच्या शेप्स मिळतील। ह्या पफला तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। इथं तुम्ही असं त्याला घेऊ शकता ऑरेंज तुम्ही अशा प्रकारे शेप देऊ शकता। तर मी आता तुम्हाला एक करून दाखवणार आहे। आता आपण यामध्ये स्टफिंग करणार आहोत। आपल्याला फक्त हे साधं चिकटवून घ्यायचंय। मैदा किंवा पाण्याचा वापर करायचा नाहीये। सो तयार झालंय आपलं वेज पफ। अशा प्रकारे आपले पफ तयार झालेत। आता आपण याला बेक करायसाठी कढईमध्ये घेणार आहोत। आता आपण कढई प्रीहीट करायला ठेवणार आहोत। तुम्ही हे पॅटीज कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता। कुकरमध्ये बेक करताना तुम्हाला कुकरची रिंग आणि शिटी काढून ठेवावी लागेल। पॅटीज बेक करण्यासाठी मी इथे एक टिनचा वापर केलाय। त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेते। जर तुमच्याकडे टिन अवेलेबल नसेल तुम्ही कुठल्याही फ्लॅट सर्फेसचं भांडं यूज करू शकता। त्याला अशा प्रकारे ज्या प्रकारे मी ग्रीस करते त्या प्रकारे ग्रीस करून घ्यायचे। जे आपण तूप फेटून घेतलं ते तूप आपल्याला ब्रशने थोडं याला लावून घ्यायचंय जेणेकरून याला चांगली क्रिस्पी येईल आणि रंगही चांगला येईल। तर आता आपण याला मीडियम फ्लेमवर 20 मिनिटांसाठी बेक करायला ठेवणार आहोत। सो रेडी झाले आहेत आपले बेकरी स्टाईल वेज पफ। तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी झालेत। मग कसे वाटले तुम्हाला हे वेज पफ? एकदम बेकरी स्टाईल बनतात। नक्की ट्राय करून बघा। कुठल्याही कॅचअप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। एन्जॉय करा तुमच्या फॅमिली बरोबर आणि डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अस। थँक्यू।